अमरावतीमधून पवित्र हज यात्रेकरिता जाणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंसाठी मुंबई हज हाऊसपर्यंतच्या प्रवासासाठी सुविधा व्हावी म्हणून अमरावती मॉडर्न रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या या अमरावती मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला अतिरिक्त 2 बोगी जोडण्यात यावी अशा मागणीचं पत्र आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना दिले. या पत्राची तात्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी हज यात्रेकरूंसाठी अंबा एक्सप्रेसला अतिरिक्त 2 बोगी जोडण्यासंदर्भात IRCTCच्या GGM यांना पत्राद्वारे विनंती करून दूरध्वनीवरून त्यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळ तरी पवित्र हज यात्रा व्हावी अशी इच्छा असते. बकरीद पर्वाच्या दरम्यान हज यात्रा सौदी अरब येथे संपन्न होत असून येत्या 15 जून व 16 जून दरम्यान हज यात्रा होणार आहे. या निमित्ताने देशभरातून मुस्लिम यात्रेकरूंचा एक जत्था रवाना झाला असून येत्या 26 मे पासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातून 26 मे पासून विमान हज करिता उडान भरणार आहे. तर ज्या यात्रेकरूंची फ्लाईट 1 जून रोजी आहे त्या यात्रेकरूंना 29 मे रोजी मुंबई हज हाऊस येथे रिपोर्टिंग करायची आहे. अमरावती जिल्ह्यातील जवळपास 750 यात्रेकरू हज करिता जाणार आहेत. ते सर्व 1 जून रोजी हज यात्रेकरिता विमानाने उडान भरणार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने यात्रेकरू जाणार असल्याने त्यांना अमरावतीमधून रेल्वेचं आरक्षण मिळणं कठीण झालंय. म्हणून अमरावतीच्या यात्रेकरूंसाठी सेंट्रल रेल्वेमार्फत 28 मे 2024 व 29 मे 2024 अमरावती मुंबई एक्सप्रेस अंबा एक्सप्रेस रेल्वेगाडीला 2 डबे अतिरिक्त जोडण्यात यावे जेणेकरून अमरावती अमरावतीमधील हाजींना रेल्वेचं आरक्षण मिळणे सोयीचं होऊन त्यांचा प्रवास सुखद होईल अशा आशयाचं पत्र अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना दिलंय. या पत्राची तात्काळ दखल घेत आमदार अजितदादा पवार यांनी अमरावतीमधील हाजींकरिता अमरावती मुंबई एक्सप्रेस अंबा एक्सप्रेस गाडीला अतिरिक्त 2 डबे जोडण्याचे IRCTCच्या GGM यांना पत्राद्वारे विनंती करून दूरध्वनीवरून चर्चा केली. यावर IRCTCच्या GGM यांनी सकारात्मकता दर्शवित आश्वासित केलंय. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.